महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उल्हासनगर शहरात पुन्हा एकदा अभय योजना लागू झाली आहे. आज महापौर लीलाबाई आशाण आणि शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. अपेक्षित मालमत्ता कर वसूल करण्यात अपयशी ठरलेल्या मनपा प्रशासनाने 1 महिन्यांसाठी ही अभय योजना लागू करत असल्याचे सांगितले. या अभय योजनेतून महापालिकेला 100 कोटी रुपयेपेक्षा अधिक फायदा होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. खरं म्हटलं तर अभय योजना लागू करावी याकरता माननीय उल्हासनगर शहराचे शहर प्रमुख राजेंद्र चौधरी साहेब यांनी अशासकीय प्रस्ताव आणला होता आणि तो महासभेच्या पटलावर ठेवला होता. महासभेच्या पटलावर ठेवून सर्व संबंधितीने तो ठराव आम्ही पास केला होता की अभय योजना ही लागू झाली पाहिजे. कारण शहराची हालत खराब होती, कोरोना कालावधीमध्ये लोकांचे त्रास होते आणि वारंवार माननीय खासदार साहेब यांच्याकडे शहरवासियांची व्यापाऱ्यांची तक्रार होती की साहेब अभय योजना लागू करायची आहे. ह्या प्रस्ताव आणल्यानंतर तो संमत केल्यानंतर प्रशासनाने त्याला विखंडित करायला पाठवला आणि विखंडित करून त्या विखंडनाचं आज खंडन माननीय नामदार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी करून हा ठराव मंजूर केलेला आहे. खरं म्हटलं तर प्रशासनाला 12-13 दिवसाची मुदत दिली होती. त्या मुदतीमध्ये त्यांनी ते जे त्यांना अचीव करायचं होतं त्यांनी तो टॅक्सचा कर अचीव केला नाही. याशिवाय की लोटांगण आंदोलन या उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये कामगारांच्या वतीने घालण्यात आलं ही एवढी दयनीय बाब महापालिका प्रशासनाच्या समोर महापौरांच्या समोर आल्यानंतर चौधरी साहेबांनी खासदार साहेबांना विनंती केली की याबाबत आपल्याला ठोस निर्णय घ्यायला लागेल आणि ह्या ठोस निर्णयानंतर ही अभय योजना आज लागू करण्यात आली. पण का सर सत्ताधारी आणि तुमच्यामध्ये प्रशासनामध्ये एवढा संघर्ष का? तुम्ही सत्ताधारी असताना प्रशासनाचं एवढं वरचढ का होतं प्रत्येक वेळेस? नाही, वरचढ होण्याचं काही कारण नाही. कारण का प्रशासनाला असं वाटत होतं की आता सगळे अधिकारी आलेले आहेत, एवढे कर्मचारी आहेत, एवढे अधिकारी आहेत आणि ह्या अधिकाऱ्यांची मागणी ज्यावेळेस आमच्याकडे केली होती त्यावेळेस नगरविकास मंत्र्यांनीच एवढे अधिकारी इथे पाठवले होते. परंतु अधिकारी येऊन जर का ते अधिकारी काम करत नसतील आणि नसतील तर त्याच्याकडे बघण्याची भूमिका घेणं हे शिवसेनेचं काम नाही. म्हणूनच शहर प्रमुखांनी सांगितलं होतं की तुम्हाला मुदत दिलेली आहे, तुम्हाला वेळ दिलेला आहे, तुम्ही त्या वेळेत केलं नाही म्हणून काल शहराचे आमचे शहर प्रमुख सर्व पक्षी आमच्या लोकांनी बैठक घेतली खासदारांकडे, व्यापारी पण तिथे आले होते आणि खासदारांनी प्रयत्न करून कालच्या काल नगरविकास मंत्र्यांकडे रात्री कमिशनर साहेबांना पण तिकडे बोलवून घेतलं, तुमच्या आपल्या शहराची परिस्थिती ती काय बघितली आणि आजपासून ती अभय योजना लागू करण्यात आली. तो प्रशासन जबाबदार है, प्रशासन उसमें निर्णय लेगा, लेकिन मैं आपको बताना चाहता हूँ महाराष्ट्र सरकार के आदेश के अनुसार महाराष्ट्र सरकार की जो गाइडलाइन है उसके मुताबिक उल्हासनगर महानगर पालिका का कामकाज चलते हैं. बल्कि आयुक्त यहाँ महानगर पालिका के बॉस है तो महापौर भी यहाँ पर महापालिका के एक संस्था के प्रमुख है और ऐसे समय पर महापौर और आयुक्त साहब और उनके नीचे के जो उप आयुक्त है इन्होंने और महापौर के साथ बैठकर और चर्चा करके विचार विनिमय करके कामकाज करना चाहिए, लेकिन ये किया गया है नहीं. ये अभय योजना के बारे में ऐसा हुआ, कमिश्नर ने जो भी भूमिका निभाई है वो गलत थी और हमको जानकारी थी कि हम जो काम करने जा रहे हैं वो सही है. यहाँ पर कोरोना काल के बाद में जो भी लोगों के ऊपर संकट आए, जो भी लोगों को तकलीफें आई, वो तकलीफ आने के बाद हम उनको कुछ तभी न्याय देने का है, उनको सहारा देने का काम कर रहे थे. महापालिका के अभय योजना लाकर उनको मदद करने का काम कर रहे थे, लेकिन यहाँ पर जो कोई भूमिका प्रशासन ने ली थी वो भूमिका बराबर नहीं थी. और आज जो भी कुछ हुआ है, जिन लोगों ने टैक्स भरा है, जिनके पास से जबरदस्ती से वसूल किया है, उनको उनका न्याय मिलना चाहिए, उसके बारे में प्रशासन जवाबदार है. हमारे से जो कुछ हो सकता है उसके लिए हम लोगों को मदद करने के लिए तैयार है और ये अभय योजना जैसे ही शुरू हो जाएगी मैं आपके माध्यम से यहाँ के शहरवासियों को अपील करता हूँ, अभय योजना शुरू होने जा रही है, आप अपना जो भी टैक्स बकाया है वो तुरंत भरिए, आपको जो भी सहूलत देने का काम, जो भी मदद करने का काम हुआ है उसका फायदा आप लीजिए और अभय योजना के माध्यम से आप टैक्स भरना शुरू कर दीजिए. जैसे ही योजना शुरू हो जाएगी उस वक्त से टैक्स भरना आप शुरू कर दीजिए. सर शहरातल्या सोयी सुविधा किंवा इतर नागरिकांना लाभ देण्याचा अधिकार हा
सत्ताधारी पक्षाला असतो, मात्र पालिका प्रशासन तुमचं ऐकत नाहीये का कोणत्या बाबतीत? नाही असं काही नाहीये. एखाद्या विषयामध्ये आयुक्तांना वाटलं की ही रिकोरी होणार नाही, यांनी आयच्या अगोदर निर्णय घेतले त्याच्यामध्ये रिकोरी झाली नाही, पण मी आपल्या माध्यमातून आयुक्तांना सांगितलं होतं त्याच वेळेला महासभेच्या माध्यमातून की ह्या वेळेला रिकोरी होईल. लोकांकडे त्यावेळेला कोविडच्या काळामध्ये पैसे नव्हते, लोकांची परिस्थिती खराब होती. आता परिस्थिती ठीक आहे, लोक भरायला तयार आहेत. आभा योजना आपण लागू करा, चांगले लोक भरायला तयार आहेत, चांगले आभा योजनेचं टॅक्समधून चांगली रक्कम महापालिकेला मिळेल. पण आयुक्त त्यावेळेला ऐकत नव्हते, त्यांनी ह्या विषयामध्ये जी काही भूमिका निभावली ती चुकीची होती असा माझा त्यांच्यावर आरोप आहे. सर हा संघर्ष मग आता वाढेल का तुमचा? नाही, संघर्ष करायचं वेळ कोणाकडे आहे? संघर्ष करायचं नाही, संघर्षाचा विषय नाही. महापालिका प्रशासनाने सत्ताधाऱ्यांना बरोबर घेऊन काम केलं पाहिजे, ही तुमची भूमिका आहे, तीच आमची भूमिका आहे आणि प्रशासनाची पण असली पाहिजे. सर आता शहरामध्ये चर्चा आहे की बाबा हे शिवसेनेनं नाही केलं तर सगळ्या पक्षांनी केलेलं आहे, शिवसेना कुठेतरी याचा हे घेते. नाही, ह्या विषयावर मी एवढंच सांगेल की हा प्रस्ताव आणला तेव्हा मी स्वतः आणला होता आणि या प्रस्तावाला सगळ्यांनी सहमती दाखवली आणि सर्वसहमतीने मंजूर केले, त्यांचाही वाटा आहे या विषयावर. परंतु जे काय करायला पाहिजे होतं, ही योजना लागू करायला पाहिजे होती, प्रशासन सांगत होतं, तुम्ही ऐकलं होतं की नाही लागू होणार आणि आम्ही सांगितलं होतं, मी सुरुवातीपासून सांगत होतो अभय योजना लागू होणार, अभय योजना लागू होणार आणि ती लागू करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. कोणी केले काय केले ते शहरातल्या नागरिकांना माहिती. 100 कोटी रुपये मिळतील, कारण तुम्हाला माहिती आहे येणाऱ्या काळामध्ये महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि बरेचसे आता 100 वार्ड झालेले आहेत आणि 100 वार्डामध्ये 1000 लोक उभे राहणार आहेत आणि त्या लोकांचं पण टॅक्स बाकी आहे, ती लोक लवकर भरतील आणि त्यामुळे या वेळेला टॅक्स महापालिकेचा जास्तीत जास्त रिकव्हरी होईल. महापालिकेला कशा प्रकारे सूट मिळणार आहे टॅक्स धारकांना? ते आता अजूनपर्यंत ऑर्डर शासनाची आली नाही. आमची तर मागणी होती 1 महिना नागरिकांना 100% व्याज माफ करा. आताच ठरावामध्ये काय आलं, शासनाचा आदेश काय आलाय तो बघितल्यावर आम्ही तुम्हाला सांगू आणि तुम्हाला पण लक्षात येईल की हालत बहुत खस्ता आहे, हालत बहुत खराब आहे. और महानगरपालिके के पास जो काम करने वाले लोग है, हमारा जो स्टाफ है, उनको पगार नहीं मिल रही है टाइम पे. वो सब बातें और का खर्चा करना है, किधर खर्चा करना है, वो प्रशासन का अधिकार है, वो प्रशासन करेगी बराबर तरीके से, ऐसा मुझे विश्वास है. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.